राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री, मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ सहकारी, आरबीआयचे डिप्टी गव्हर्नर, महाराष्ट्र बँकेचे सीएमडी, नाबार्डचे अधिकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व भगिनी बंधूंनो, राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाच्या निमित्ताने या वर्षी आपण ही बैठक थोडी अगोदर नियोजित केली. यापूर्वी सर्व पालकमंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये खरीप नियोजनाच्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकांचं संकलित स्वरूप म्हणून जो काही आपला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे तो या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न केला. मूळतः गेली 2-3 वर्ष सातत्याने आपण दुष्काळाचा सामना करतोय आणि शेतकऱ्यांसमोर अनेक संकट त्यानिमित्ताने उपस्थित झालेली आपण बघितली. साधारणपणे गेली 1.5 वर्ष म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर एक प्रकारे फायर फायटिंगचं कामच सरकारला करावं लागतंय, कारण जवळजवळ 24,000 गावं पहिल्या वर्षी दुष्काळात, आता जवळजवळ 28,000 गावं दुष्काळात आणि त्यामुळे 60-70% गावं ही दुष्काळात असल्यामुळे आणि गेल्या वर्षीचा दुष्काळ हा ऍग्रिकल्चर स्वरूपचा जास्त होता, हायड्रोलॉजिकल थोडा कमी होता, पण यावर्षी दोन्ही दुष्काळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हे प्रशासनावर देखील मोठी जबाबदारी, मोठा ताण या दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक थोडस आशादायक चित्र हे या ठिकाणी मेटेरोलॉजी डिपार्टमेंटने जे काही सादरीकरण आपल्या समोर केलेलं आहे हवामान खात्याने त्याच्यामुळे तयार झालंय. आणि साधारणपणे आपण बघितलं तर गेली 2 वर्ष 50%-पेक्षा कमी पाऊस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पावसामधला खंड, त्यामुळे एकदा पेरणी केली आणि त्यानंतर 40 दिवस पाऊस आला नाही की ती पेरणी देखील वाया जाते. दुसऱ्यांदा केली, पुन्हा 4-5 दिवसाचा पाऊस आला, पुन्हा 20 दिवस पाऊस आला नाही, दुसरी पेरणी वाया गेली. अशा अनेक उदाहरणं आपल्याला ही गेल्या हंगामामध्ये पाहायला मिळाली. मात्र यावर्षी जे काही फोरकास्टिंग झालेलं आहे, जो काही वातावरणाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलाय, तर त्या अंदाजाच्या आशादायी चित्रासमोर एक संधी समजून आपण जर अतिशय ताकदीनं संपूर्ण शासन प्रशासन हे मैदानात उतरलं तर मला असं वाटतं की शेती क्षेत्रासमोरचं हे जे आव्हान आहे या आव्हानामध्ये खूप मोठा दिलासा या वर्षी आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ शकतो. विशेषतः आपण जर बघितलं तर या नियोजनाच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा अगदी सर्वसाधारण ज्याला पाऊस म्हणतो तो जरी आपल्याला प्राप्त होणार असेल तरी आपल्याला एक मोठी संधी आहे आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याला कर्ज मिळालं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेतीमध्ये गुंतवणूक करण्याकरता किमान लागवड करण्या इतपत पैसे जर त्याच्याजवळ असतील तर या पावसाचा फायदा तो घेऊ शकेल आणि एक 4 वर्षातली 3 वर्ष दुष्काळाची यातनं शेतकरी बऱ्यापैकी अडचणीत आलेला आहे आणि म्हणून राज्य सरकारने प्रयत्न केला. म्हणजे आपण जर स्टॅटिस्टिकली गेलो तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे 40% शेतकरी कर्ज घेत आहे आणि 60% शेतकरी कर्ज घेत नाही आहे. एकतर ते इन्स्टिट्यूशनल क्रेडिटच्या बाहेर आहेत किंवा काही ना काही कारणाने कुठल्या तरी पर्यायी व्यवस्थेत ना ते कर्ज मिळवतात, मग ती सावकाराची असेल किंवा अजून कुठली व्यवस्था असेल. तर यांना यावर्षी जर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मध्ये आपण आणलं, सिस्टीम मध्ये आणलं आणि थोडस ऑल आउट आपण जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एका वर्षामध्ये
शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा बदल आपण यावर्षी घडवू शकतो। आणि म्हणून माझी पहिली विनंती अशी आहे की आव्हानाचं वर्ष आणि संधीचं वर्ष असं दोन्ही वर्ष हे वर्ष आपल्याला खरीपाचं दिसतंय। आणि या आव्हानाच्या आणि संधीच्या वर्षामध्ये शासन प्रशासनाने जी ताकद आहे आपली जेवढी ताकद आहे ती जमिनीवर झोकली पाहिजे। शेतकऱ्याच्या मदती करता जे जे काही आपल्याला करता येईल आणि हे करत असताना माझं अतिशय स्पष्टपणे असं म्हणणं आहे की खालची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला सेन्सिटाइज करणं, त्यांची संवेदना जागृत करणं, कारण अशा आव्हानाच्या आणि संधीच्या परिस्थितीमध्ये देखील जर खालची यंत्रणा डिलिव्हरी सिस्टीम योग्य प्रकारे राबवणार नाही तर राज्य सरकारने किती निर्णय केले, किती निधी उपलब्ध करून दिला, म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या दोन वर्षातला जो पैसा आपण उपलब्ध करून दिला या वर्षी आता थेट मदत जी काही दुष्काळाची गेली आहे ती 3-4 हजार कोटी गेली आहे आणि आपण आता जे पेमेंट्स इन्शुरन्सचे करणार आहोत विम्याचे त्याच्यामध्ये जवळजवळ 5 हजार कोटी रुपयाचे अजून पैसा आपण त्या ठिकाणी देणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त आपण जे कवर्ड नाही आहे त्यांना 1000 कोटी रुपये आपण देणार आहोत, याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या योजनांमध्ये अजून 3 हजार कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली आहे। मागेल त्याला शेततळ असेल, ड्रिप इरिगेशन असेल की ज्याच्यामध्ये 3 वर्षाचे पैसे 700-800 कोटी रुपये जे मागच्या सरकारचे अडकले होते तेही या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेले आहे। त्यामुळे गुंतवणूक असेल, मदत असेल, मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतो। मागच्या वर्षी रिफायनान्सचा प्रश्न आला आणि अशाच प्रकारचा विषय आला तर आपण 700 कोटी रुपये गॅरंटीचे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि रिफायनान्स करता बँकांना अधिकचा पैसा उपलब्ध करून दिला, याही वर्षी ते आपण करणार आहोत। त्यामुळे राज्य सरकार कुठेही पैशाच्या बाबतीत किंवा निधी उपलब्ध करून द्यायच्या बाबतीत कुठेही मागे पुढे पाहत नाहीये, पाहणार नाहीये। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जर सगळं आपल्याला सुधारायचं असेल आणि या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर महत्वाचं आहे की आपली डिलिव्हरी सिस्टीम ही फ्लॉलेस असली पाहिजे। आज आपण या ठिकाणी बघितलं तर बियाण्याची उपलब्धता ही अतिशय मुबलक आहे, कुठेही शॉर्टेज नाही आहे। एक फक्त मला असं वाटतं की एका विभागाने सांगितलं की आम्हाला थोडं पीक पॅटर्न बदलायचं असल्यामुळे आम्हाला देशी बियाणं जास्ती द्या, याच्या व्यतिरिक्त ते जे काही उपलब्ध करून द्यायचं आहे ते विभाग उपलब्ध करून देईल। पण याचा अर्थ एवढाच आहे की आज बियाण्यांची उपलब्धता पूर्ण आहे, खतांची आवश्यक तेवढी उपलब्धता आपण करून दिलेली आहे। हे सगळं करून दिल्यानंतर जर आपली डिलिव्हरी सिस्टीम ही योग्य प्रकारे काम करणार नाही तर आपण मॅक्रो पॅरामीटर्सवर उत्तम काम करू आणि मायक्रो पॅरामीटर्सवर जर उत्तम काम झालं नाही तर ही संधी आपल्या हातून जाईल। विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, सीईओ असतील आणि लोकप्रतिनिधी असतील, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, मंत्री, आमदार, पालकमंत्री, मला असं वाटतं की आपण या खरीप हंगामाच्या निमित्ताने मिशन मोडवर गेलो पाहिजे। आणि आपलं मिशन एकच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना बियाणे किंवा खतं उपलब्ध करून देणे, त्यांच्या लागवडीच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे मगाशी सांगितलं की बीबीएफ आहे, आता बीबीएफच्या माध्यमातून कोरडवाहू मध्ये विशेषतः खूप फायदा झालेला आपण बघितला। आपण आता काही ठिकाणी चांगले प्रयोग केले, उस्मानाबाद मध्ये त्या ठिकाणी आपण जी फार्मर कंपनी आहे त्याला वेगवेगळी यंत्रसामग्री दिली आहे की जी ती लेन करू शकते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो। मला असं वाटतं की याचं एंड टू एंड प्लॅनिंग, जेवढं प्लॅनिंग शेतकरी करेल तेवढंच प्लॅनिंग प्रशासनाने केलं पाहिजे। आपण जाऊन काही शेतकरी आहोत आणि आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे या मानसिकतेत जाऊन जर प्लॅनिंग केलं तर मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण बदलू शकू। आणि माझी आरबीआय ला देखील विनंती आहे की ही गोष्ट खरी आहे की कोएर्सिव्ह पद्धतीने लेंडिंग होऊ शकत नाही आणि आमची लेंडिंगची बिलकुल इच्छा नाही, आम्ही स्पष्ट सूचना तशा दिल्या आहेत। पण त्याच वेळी आज ज्या ठिकाणी आमच्या जिल्हा बँकांचं पेनिट्रेशन नाही आणि आता त्या ठिकाणी किंवा काही जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या ठिकाणी आता आपण एसएलबीसीच्या माध्यमातून ज्या कमर्शियल बँका आहेत किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या नेमून दिलेल्या आहेत, पण दुर्दैवाने कमर्शियल आणि राष्ट्रीयकृत बँकांचा कल हा शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही। त्यांचं सेन्सिटायझेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी शेतकरी गेल्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे आपलं ऑब्लिगेशन आहे एवढ्या पुरतं ती मानसिकता आहे
की कुठेतरी आकड्यांमध्ये आपण दिसलो पाहिजे एवढ्यापुरतं मानसिकता आहे. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडची मानसिकता आणि हे काही आय एम नॉट जनरलायझिंग, काही ठिकाणी चांगला अनुभव आहे म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांनी उत्तम काम केलं, पण सर्वसाधारणपणे हा अनुभव नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती एसएलबीसीलाही राहील आणि माझी विनंती रिझर्व्ह बँकेलाही असेल की या संदर्भात ही खानापुरती नाही तर हे आपलं कर्तव्य आहे आणि हे केल्याशिवाय आपण शेती क्षेत्र बदलू शकत नाही. हे सेन्सिटायझेशन हे त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने एक जो मुद्दा या ठिकाणी एका विभागीय आयुक्तांनी मांडला त्याचाही विचार आपण केला पाहिजे की कुठेतरी त्या बँक मॅनेजरला असं वाटतं की हे जे शेतीला दिलेले कर्ज आहे ते जर परत आले नाही तर ते माझ्या एनपीए मध्ये माझ्या नावाने ते लागू होतात आणि माझा कुठेतरी सीआर जो आहे तो खराब होतो किंवा माझं करिअर जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्टम्बलिंग ब्लॉक तयार होतो. तर वी शुड ऍड्रेस दिस, कारण शेवटी हे छोट्या मुदतीची जी कर्ज आहेत या कर्जांच्या संदर्भात आपण अक्षरशः म्हणजे त्याच्या याद्या तयार करतो आणि ते कर्ज द्यायला लावतो. केंद्र सरकार देखील आज 8-8 लाख कोटी रुपये ही त्याच्यामध्ये जी काही गुंतवणूक आपली चाललेली आहे त्या गुंतवणुकीमध्ये मला असं वाटतं की ही याच्यातला आकडा हा महत्वाचा नाही. म्हणजे जर आपण स्केल ऑफ फायनान्स बघितला तर इन द टर्म्स ऑफ मनी, इन द टर्म्स ऑफ ऍक्च्युअल डिस्बर्समेंट इट इज इन्क्रीजिंग, बट इन द टर्म्स ऑफ नंबर ऑफ फार्मर्स पार्टिसिपेटिंग इट इज डिक्रीजिंग. याचा अर्थ काय आहे की काही हँडफुल लोकांना जास्त फायनान्स मिळतोय पण तो सगळ्यांना मिळतोय का तर तो मिळत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपला जो काही भर असला पाहिजे तो भर नंबर ऑफ फार्मर्स याच्यावर आधारित असला पाहिजे. म्हणजे त्याचा स्केल काय आहे तो स्केल तर महत्वाचा आहे पण किती फार्मर्सचं पार्टिसिपेशन झालं याच्या आधारावर जर आपण मूल्यमापन केलं तर पुढच्या वर्षी ज्या वेळेस आकड्यांचं आपण कंपॅरिझन करू त्यावेळी आपण या वर्षीपेक्षा पुढे गेलो की नाही या संदर्भातला आपल्याला विचार करता येईल. मागच्या वर्षी आपण थोडा प्रयत्न करून जवळजवळ 7 लाख शेतकरी ऍडिशनल हे या क्रेडिट नेट मध्ये आणले आणि त्यांना क्रेडिट आपण उपलब्ध करून दिलं, पण 7 लाखांनी खूप परिणाम आपल्याला साधता असं नाहीये. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट शेतकरी हे आपल्याला यावेळी क्रेडिट नेटमध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की त्याकरता अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बैठका घेतल्यात, पण पुन्हा एकदा एसएलबीसी आणि जिल्हाधिकारी यांनी किंवा आपली डिस्ट्रिक्ट लेव्हल कमिटी यांनी हे जे सेन्सिटायझेशन आहे याच्यामध्ये विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. दुसरं महत्वाचं असं आहे की आता आपण हा प्रयत्न केलेला आहे की क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर 4 वर्षात गेलेले जे लोक आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जे लोक तर आपण क्रेडिट सिस्टीम मध्ये आणली आणि त्यांचं जे शॉर्ट टर्म कर्ज आहे ते मध्यम मुदतीचं करून 5 वर्षापर्यंत, पूर्वी 3 वर्ष असायचं आणि त्यावेळी आमच्या लक्षात आणून दिलं की 3 वर्षापर्यंत तुम्ही त्याचं कर्जाचं पुनर्गठन करता आणि पहिल्याच वर्षी 12% व्याज लावता, याचा अर्थ तो कर्जातून अजून कर्जात जातो, त्याला त्याचा फायदा मिळत नाही. आणि म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आणि मी बँकर्सचे देखील आभार मानेन की त्यांनी त्याला मदत केली आणि त्याचं रूपांतर 5 वर्षाकरता त्याला 12%ऐवजी 6% कर्ज, 6% राज्य सरकार भरले आणि पहिल्या वर्षी त्याला त्या ठिकाणी व्याज भरावं लागणार नाही असा महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारने या ठिकाणी घेतला. पण मागच्या वर्षी आपण अपेक्षित असं केलं होतं की हे जे पुनर्गठन आहे हे जवळजवळ 6,000 कोटी रुपयाचं पुनर्गठन आपल्याला करावं लागेल, आपण 3600 कोटीचं पुनर्गठन करू शकलो. याचा अर्थ असा होता की काही लोक त्याच्या आधी या क्रेडिट नेटच्या बाहेर गेले होते आणि आपण 1 वर्षापुरतं त्यांना क्रेडिट नेटमध्ये जे मागच्या वर्षीचे खरीपात किंवा जे शेतकरी अडचणीत आले होते त्यांना आपण त्या नेटमध्ये पुन्हा आणलं आणि म्हणून यावर्षी त्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतला की गेल्या 4 वर्षात जे नेटच्या बाहेर गेल्या त्या सगळ्यांकरता आम्ही योजना लागू करू. कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, काल खडसेसाहेबांनी तो सगळा विषय आणि सहकार विभागाने ठेवला आणि विशेष बाब म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये 4 वर्षामध्ये क्रेडिट नेटच्या बाहेर गेलेले जे सगळे शेतकरी आहेत त्यांना पुन्हा क्रेडिट सिस्टीम मध्ये आणण्याकरता त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन. आता त्याचा बोजा हा राज्य सरकारवर मोठा आहे कारण 3-4 वर्षाचा मधला कालावधी गेला, त्यामुळे त्याला वर्किंग सगळं करावं लागणार आहे, पण तेही राज्य सरकारने यावर्षी मान्य केलं आणि त्यांनाही क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने केला. त्यामुळे मला असं वाटतं की आता पुनर्गठनामधल्या ज्या अडचणी आहेत त्या जवळजवळ मॅक्सिमम अडचणी या आपण दूर केलेल्या आहेत आणि म्हणून हा शेतकरी जो आहे पुनर्गठनाच्या संदर्भात जो क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलाय याला आयडेंटिफाय करणं, त्याला ते समजावून सांगणं आणि त्याच्या कर्जाचं पुनर्गठन करणं. आता पुनर्गठनाच्या संदर्भात
त्या राष्ट्रीयकृत बँका असो, त्या कमर्शियल बँका असो की जी जिल्हा बँका असो, सगळ्यांमध्येच उदासीनता. मला असं वाटतं की याच्यामध्ये मी जे मिशन मोड बोललो ते मिशन मोड या करता की या वर्षी बदलू शकलो तर बदलू शकू. हे जर या वर्षीचं जो काही आपल्याला संधी आहे ती संधी जर आपण प्राप्त करू शकलो तर हे शेती क्षेत्र जे रुळाच्या बाहेर गेलंय हे रुळावर आपण आणू शकू. आणि यावर्षीची संधी जर गेली तर मग आपल्याला ते पुन्हा रुळावर आणायला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी उदासीनता आहे ही उदासीनता पूर्णपणे दूर केली पाहिजे. मी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की मंत्रिमंडळ इतकं प्रोएक्टिव्ह आहे की या संदर्भातली कुठल्याही विभागाने सुचवलेली कुठली योजना मंत्रिमंडळामध्ये 5 मिनिटात त्या ठिकाणी एकमताने मान्य होते. आणि त्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन आपण बघा, म्हणजे गेल्या 2 वर्षातले फायनान्शियल इम्प्लिकेशनचा कुठलाही विचार हा मंत्रिमंडळाने कधीच केला नाही. शेतकऱ्यांकरता आमच्या तिजोरीचे दरवाजे खुले, फक्त ते खुले करत असताना आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा देत असताना त्यातला आउटपुटही मिळाला पाहिजे. आणि तो आउटपुट मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, ती विभागाची आहे, ती खालच्या यंत्रणेची आहे. आणि ती जोपर्यंत आपण सक्षमतेनं त्या ठिकाणी कारवाई करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे आपण प्राप्त करू शकणार नाही. माननीय खडसे साहेबांनी त्यांच्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये संपूर्ण खरीप हंगामाचं नियोजन हे आपल्या पुढे ठेवलेलं आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या सूचना आहेत मागेल त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात, तर जरूर आम्ही हा निर्णय करू. कारण शेवटी आपण असा निर्णय केला होता की 50,000 या वर्षीचं टार्गेट आहे, 5 लाख शेतकरी तयार करायची आहे. पण ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून त्या ठिकाणी 80,000 म्हणजे 50,000 टार्गेट होतं आणि 80,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी या ठिकाणी जलसंधारण मंत्र्यांची, कृषी मंत्र्यांची आणि फायनान्स मिनिस्टरशी चर्चा करून हे जे टार्गेटच्या पलीकडचे जे अर्ज आले तेही यावर्षी कसे आपल्याला इन्क्लूड करून घेता येतील याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू. दुसरं एक मला बँकर्सला अशी विनंती करायची आहे की इन्व्हेस्टमेंट क्रेडिट जे आहे त्याही संदर्भात मला असं वाटतं की ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये जोपर्यंत ते ट्रान्सलेट होणार नाही, म्हणजे ते देखील आपलं वाढतं आहे पण ऍब्सोल्यूट नंबर्स आर गोइंग डाऊन एव्हरी इयर, सो ते देखील ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये हे वाढलं पाहिजे. नाबार्ड आता RIDF चे सांगितलं आहे पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे या राज्याची कॅपॅसिटी आम्ही कंझ्युम करू शकतो आणि आम्ही ते सस्टेनही करू शकतो. पण त्या पद्धतीनं नाबार्डची जी मदत आहे किंवा ज्या पद्धतीनं RIDF जे काही कर्ज आहे ते त्या वेगाने आम्हाला उपलब्ध होत नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याही संदर्भात आमचा विभाग आणि नाबार्ड एकत्रित बसून हे करायला तयार आहे. आणि RIDF अंतर्गत तुम्ही जेवढं कर्ज आम्हाला द्याल ते कंझ्युम करायची आणि सस्टेन करायची सगळी तयारी आमची आहे. फक्त त्या संदर्भात आपण मला असं वाटतं की अधिक प्रोएक्टिव्हली महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ते आपण कराल. कारण तसा नाबार्डचा गेल्या 1-1.5 वर्षातला सपोर्ट हा आम्हाला चांगला मिळालेला आहे, पण तो अधिक चांगला मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. एक शेवटचं एवढं सांगतो की प्रयत्नातनं परिस्थिती बदलू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या डिस्ट्रेस इयर मध्ये देखील म्हणजे ज्यावेळी आपल्याला अशी प्रचंड भीती होती आणि ती काही जिल्ह्यांमध्ये खरी ठरली की इतकं भयानक दुष्काळ असताना आपण जर हिस्टॉरिकली गेलो तर दुष्काळाच्या कालावधीमध्ये आत्महत्या वाढतात आणि त्यामुळे फार त्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करत होतो, गंभीर होतो. काही जिल्ह्यांमध्ये त्या वाढल्याही आहेत, ते काही चांगली परिस्थिती नाही आहे. पण या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी आपलं इंटरव्हेन्शन हे गेले 2-1.5 वर्ष चाललेलं आहे अशा ठिकाणी मात्र आज थोडस मॉडरेशन हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. काही ठिकाणी त्या आत्महत्या 50% कमी झालेलं आपल्याला दिसतंय. यातनं एक आशादायी चित्र आहे की जर इंटरव्हेन्शन केले तर ते रिझल्ट देतात. म्हणजे हे काही केवळ थेरॉटिकल नाहीये तर प्रॅक्टिकल इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून आपण या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काही ना काही उपाययोजना करू शकतो, त्याच्यावर काही काबू करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत आणि जे किशोर तिवारी या ठिकाणी बोलले मला विश्वास आहे की जर आपण मिशन मोड मध्ये हा खरीप हंगाम आणि म्हणजे जी काही पावसाची कृपा दिसते आहे ती जर खरं नीट झाली तर मला असं वाटतं की या 1 वर्षामध्ये सबस्टॅन्शियल रिडक्शन इन टू डिस्ट्रेस हे आपण दाखवू शकू. त्याकरता आपण सगळ्यांनी हे मिशन अंगावर घ्यावं आणि
शेती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा गेली 5 वर्ष निगेटिव्ह ग्रोथ मध्ये आहे. निगेटिव्ह ग्रोथ माझी विनंती आहे, या वर्षीची संधी जर आपण प्राप्त केली तर एका वर्षामध्ये केवळ पॉझिटिव्ह ग्रोथ नाही तर नेत्रदीपक पॉझिटिव्ह ग्रोथ ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढीच माझी आपल्याला विनंती आहे.